ela caindo o ano e vai carinho. हे आम्ही रबी हंगामाचं गव्हाचं पीक घेतलेलं आहे. इतकं माग मोलचं बी बियाणं हे करून हे केलं आणि हे असं डुकरानं हे सगळं शेतीचं उद्ध्वस्त लावलेलं आहे. हे तुमचं देखत आहे आता एकेवढले खड्डे गेलेत आहे ना याच्यावर. वन विभागानं किंवा कृषी अधिकाऱ्यानं कोणी काहीतरी हे पा हे करून शेतकऱ्याला काही हे याची मदत करावी अशी आमची मागणी आहे. इतकं माग बी आणायचं, इतकं हे करायचं आणि त्याच्यानंतर हे असं हे वन विभागाचे हे वन्यप्राणी असं तर हे करू राहिले सारं. याच्यामुळं आमचं पूर्ण गाव तर रस्त आहे. यांचा इतका सुळसुळाट वाढलेला आहे की का त्याचं काही सांगताच येईना. काय मागणी काय मागणी काय याच्यात काहीतरी वन विभागाने याचं हे करावा, काही कृषी अधिकाऱ्याने पाणी करावा, काही पंचनामा करून काहीतरी शेतकऱ्याला याच्यातून हे द्यावा. इतकं हे करून काय उपयोग आहे आमचं? शेतकरी पूर्ण बर्बाद आहे ना. किती नुकसान झालं? एक कमीत कमी 30-40 हजाराचं नुकसान आहे आमचं. हे आम्ही रबी हंगामाचं गव्हाचं पीक घेतलेलं आहे. इतकं माग मोलचं बी बियाणं हे करून हे केलं आणि हे असं डुकरानं हे सगळं शेतीचं उद्ध्वस्त लावलेलं आहे. हे तुमचं देखत आहे आता एकेवढले खड्डे गेलेत आहे ना याच्यावर. वन विभागानं किंवा कृषी अधिकाऱ्यानं कोणी काहीतरी हे पा हे करून शेतकऱ्याला काही हे याची मदत करावी अशी आमची मागणी आहे. इतकं माग बी आणायचं, इतकं हे करायचं आणि त्याच्यानंतर हे असं हे वन विभागाचे हे वन्यप्राणी असं तर हे करू राहिले सारं. याच्यामुळं आमचं पूर्ण गाव तर रस्त आहे. यांचा इतका सुळसुळाट वाढलेला आहे की का त्याचं काही सांगताच येईना. काय मागणी काय मागणी काय याच्यात काहीतरी वन विभागाने याचं हे करावा, काही कृषी अधिकाऱ्याने पाणी करावा, काही पंचनामा करून काहीतरी शेतकऱ्याला याच्यातून हे द्यावा. इतकं हे करून काय उपयोग आहे आमचं? शेतकरी पूर्ण बर्बाद आहे ना. किती नुकसान झालं? एक कमीत कमी 30-40 हजाराचं नुकसान आहे आमचं. आम्ही वळदगाव शिवारातून बोलतो. हे आमचं 15 एकर ऊस आहे. हे डुकरानं इतकी नुकसान केलेली आहे की पुरं अर्ध्याला अर्ध नुकसान करून ठेवलेलं आहे. आणि हे कोणाला सांगावं? प्रशासन, अर्थप्रशासन कोणाला सांगावं हे काही कळत नाही आम्हाला. हे कोणाला सांगितलं तर कोणी ध्यान देईना. इकडं हे रानडुकरं इतके झालेले इकडे की हे पुरा अर्ध्याला अर्धा नाश करून टाकलं आहे. हे आमची मागणी एवढीच आहे की शासनानं याच्यावर ध्यान द्यावा, काहीतरी करावं. 15 एकरचं नुकसान झालं. 15 एकरचं नुकसान आहे. इथं सगळं अंदाजे किती हजाराचं, किती लाखाचं? तरी बी आता एकरी समजा 20 टन बी धरलं आपण तरी 1-1.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. इथं काय मागणी काय आहे तुमची? मागणी एवढीच आहे की डुकराचं काही ध्यान द्यावा, यांना कुठं काहीतरी यांचं करावं, काहीतरी वनी वावा ना यावा इथं यांना काहीतरी पावा. हे पाहि नुकसान, हे किती नुकसान झालेलं आहे. हे सारं ऊस खराब करून टाकलं ते. हा वळदगाव शिवार शेतकरी बोलतो. 10 एकर गहू आहे आमचा. डुकरानं सगळं नुकसान केलेलं आहे. गव्हाची बॅग भेटती 2400 रुपयाला, खताची बॅग भेटती 1400 रुपयाला. मग आम्ही काय करायचं शेतकऱ्यांना? आणि कार्यकर्ते असे ते काय मतदान डुकराचं घेते का? मतदानच्या टायमाला आम्हाला याची अर्थी हे शेतकऱ्याची नुकसान भरपाईचं काय करायचं हे सगळ्यांनी समजून घेणे. हो विभाग वन विभाग भागवाले बोलते
डुकर आम्ही सांभाळू. डुकर काय आलं आम्हाला खायला लागत आहे की शेतीमध्ये गहू खायला? म्हणजे हा शेतकऱ्यावर कोणाचंच लक्ष नाही. इलेक्शन लागलं म्हणजे मतदान मागायला यायचं, आणि इलेक्शन संपलं का आमच्या शेतात डुकरं सोडून द्यायचे. हे असं कोणता कानून कायदे तुम्हारे? जे मोदी सरकार बी तसंच वैसा गाणे काय कितना नुकसानी सब डुकर क्या करणार शेतकऱ्यांनी? किती एकर नुकसान झालं? 15 एकर. काय मागणी काय? मागणी काय ते ना दिलं आहे नाही तर आम्ही घेतो फाशा. शेतकरी विनायक माणिकराव साधे बटैसे करेवाला महिने गहू 15 एकर आणि मेरे को बेच के पैसे नाही मिळते. अब क्या करेंगे?